माढ्याचे भाजप खासदार रणजित नाईक निंबाळकर आत्ता आपल्या सोबत आहेत. सर, काल रामराजे नाईक निंबाळकरांनी एक मेळावा घेतला जो पक्षविरहित मेळावा होता आणि या मेळाव्याच्या माध्यमातून तुमच्यावरती टीका केलेली आहे. त्यांचं म्हणणं की तुम्हाला निवडून न देता यावेळी त्यांचे बंधू संजीव नाईक निंबाळकर यांना दिल्लीला पाठवायचं आहे. एकीकडे तुम्ही महायुतीमध्ये एकत्र असताना दुसरीकडे मात्र अशा पद्धतीची भूमिका रामराजे घेताना पाहायला मिळत आहे. आमच्याकडे नेहमीच हा प्रकार पाहायला मिळतो. रामराजेंना युतीमध्ये राहून युतीचे कम्फर्ट पाहिजे असतो, भारतीय जनता पार्टीच्या सहकार्यातून कामे हवा असतात. आणि दुसरीकडं काल त्यांनी गद्दारीची भाषा केली, जर तिकीट मिळालं तर आम्ही आमच्या पद्धतीने करू. म्हणजे शहाण्णवला माझे वडील उभं असताना त्यांनी बरोबर स्टेजवर आले आणि बंधू सगळ्यांना विरोधात काम करायला लागलं, तरी माझे वडील 96 निवडून आले. त्यामुळं रामराजेंचं हे दुःख आहे का, माढा मतदारसंघामध्ये अभूतपूर्व कामं झाली आणि त्याच्यामुळं त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. मलाही कळायला तयार नाही की नेमकं त्यांचं दुःख काय. पण ज्या पद्धतीने ते म्हणतात की तुम्हाला तिकीट मिळू द्यायचं नाही आहे आणि मी तसा प्रयत्न करणार, लोकसभेचं यंदाचं तिकीट संजीव नाईक निंबाळकरांनाच मी आणणार, तुम्हाला मिळू देणार. आता हा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ आहे. मला हेच कळत नाही की त्याला भारतीय जनता पार्टीची सृष्टी कधी झाली. मुळातच राष्ट्रवादीमध्ये त्यांना काडीची किंमत नाही, एवढे सगळे ज्युनियर मंत्री होऊन सुद्धा यांना मंत्री केलं नाही, त्यामुळंच यांच्या पक्षात राष्ट्रवादीमधलं यांचं स्थान काय ते निश्चितपणे समजून घेतो. सन्माननीय अजितदादा पवारचं मत त्यांच्याविषयी काय हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि जर स्वतःच्याच पक्षात ज्यांचं स्थान नाही आहे ते माझ्या पक्षाची भूमिका ठरवायला निघालेत हे आश्चर्य. सातत्याने टीका करतायत तुमच्यावर, तुमच्या विरोधात भूमिका मांडताना दिसतायत, काय म्हणजे एकूण राज्यभरात महायुतीचं एक मेळावे सुरू झालेत, महायुती म्हणून पक्षातले वरिष्ठ नेते एकत्र येऊन काम करा अशा पद्धतीचा सल्ला देत असताना दुसरीकडे मात्र तुमच्या म्हाडामध्ये महायुती दिसत नाही आहे पाहिलं. आमच्याकडे खंडाळा तालुक्यात बोरीचा बार म्हणतात. बोरीचा बार म्हणजे लोक जमवायचे आणि शिव्या घालायचे अशा प्रकारचा एक कार्यक्रम असतो. रामराजांचा बोरीचा बार हा फलटण तालुक्याला आणि माढा मतदारसंघाला हा नवा नाही. संस्कृत दाखवायचं, दुसरीकडं सर्व गुंडांना बरोबर घेऊन एकत्र बसायचं, दहशतीचा वापर करायचा आणि तरीसुद्धा माढा मतदारसंघामध्ये फलटण तालुक्यामधून जेव्हा मी लीड घेतो तेव्हा अपघाताने खासदार झाले असं म्हणाले. नेहमीचीच त्यांची परंपरा आहे, याला फलटण तालुका, माढा मतदारसंघ, भाजप श्रेष्ठी ना, यांचा हा सर्व तमाशा नेहमीच आहे. दुसरीकडे वैयक्तिकसुद्धा त्यांनी तुमच्यावर टीका केलेली आहे. एकीकडे तुम्ही शरद पवारांना चोर म्हणतात, मात्र त्याच शरद पवारांनी तुमची जी काही डेअरी आहे स्वराज डेअरी ती वाचवली असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, शरद पवार साहेब आमच्या माढा मतदारसंघाचे खासदार होते आणि रामराजे हे शरद पवारांच्या बरोबर गाडीतून माझ्या डेअरीमध्ये आले होते. कुणीही माझी डेअरी वाचवली नाही. शरद पवार साहेबांच्याकडं भारतामधलं दूध धोरणाच्या संदर्भामध्ये बैठक होती, ती एकट्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्यासाठी नव्हती. देशातले सगळे दुधाच्या विषयाचं त्यांचं धोरण चुकलं होतं आणि ते धोरण त्यांना बरोबर समजून सांगितलं. यांनी परस्पर फक्त निंबाळकरांचा धंदा फायद्यात करण्यासाठी बैठक घेतली अशा प्रकारच्या अफवा त्यापासून चालू केल्या आहेत. फार यांना आम्ही महत्त्व देत नाही. आता यांचं तालुक्यामधलं अस्तित्व शून्य झालेलं आहे. आता आज आपण विचारलंय, परत परत मी कुणाला या विषयावर यांचं स्पष्टीकरण देणं, यांचं आता महत्त्व शून्य होत चाललेलं आहे. आणि दरम्यान तुम्हाला पुढील लोकसभेनंतर तुम्हाला माझ्या विकास कामांचे परिणाम त्यांच्या राजकारणावर आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीनं झालेले दिसूनच येणार आहेत. ते असं म्हणतात की तुम्ही देवगिरीवर जाऊन अजित पवारांचे पाय धरतात, अजित पवार स्वतः आम्हाला सांगतात, अशा पद्धतीने तुम्ही त्यांच्यावरती टीका करायची, शरद पवारांवर टीका करायची आणि दुसरीकडे देवगिरीवर जाऊन अजित पवारांचे पाय धरायचे अशा पद्धतीने. रणजितसिंह नाईक निंबाळकरला अख्खा महाराष्ट्र ओळखतो आणि मी परमेश्वर सोडले तर कुणाचेच पाय धरत नाही. अजितदादा हे महाराष्ट्रातले सन्माननीय नेते आहेत आणि वेगवेगळ्या कामावर राजकीय भूमिका चर्चा करण्याकरता आमची भेट होत राहते. असं काही नाही की भेटत नाही, मग भेट होत राहते. आता यांनी त्यांना काय सांगितलं आणि त्यांनी काय पुढं सांगायचं यांना खरं बोलायची कधी सवयच नाही आहे, त्यामुळं त्यांच्या सांगण्यावर आपण किती विश्वास ठेवायचा हे माझ्याही पुढं प्रश्नचिन्ह आहे. अजितदादा असं काय प्रकारे कधी सांगणार नाही. तुम्ही आता 2024 चे महाडातले उमेदवार महायुतीचे तुम्हीच असणार आहात, तुम्ही या सगळ्या याच्यात ना
नाही, मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आज तरी मी भारतीय जनता पार्टीनी मला काम करण्यास सांगितले, पण उद्याच्या भविष्यामध्ये लोकसभेमध्ये नवीन चेहऱ्याचा जर प्रश्न केला तर आम्ही फलटणच्या सभेत सांगितलं आहे की जो भारतीय जनता पार्टीचा आदेश असेल तोच आदेश तंतोतंत मी पालन केला जाईल आणि मला मानणाऱ्या माझे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्याचं तंतोतंत पालन करतील. पण मग जसं रामराजे म्हणताय, जर संजीव नाईक निंबाळकरांना उमेदवारी मिळाली तर तुम्ही काम करणार या सगळ्या याच्यामध्ये? नाही, आता अशा शेख चिल्ली सारख्या भूमिकेला त्यांचा काही संबंध नाही, अशा लोकांच्या प्रश्नांना मला उत्तर द्यायला खरंच आवडत नाही. एकूण तुमची तयारी सुरू झालेली आहे 2024 दृष्टिकोनातून? हे बघा, मी काम दिलेले शब्द पूर्ण करता केलं, मला लोकांनी मी दिलेल्या शब्दावर निवडून आलं आणि त्याची वचनपूर्ती मी केलेली आहे. मला तयारी करायची तशी आवश्यकता नाही, कारण लोकांना माहिती दिलेला शब्द पाळणारा रणजित सिंह नाईक निंबाळकरचा स्वभाव आहे आणि एकदा दिला शब्द तो पूर्ण केला. माढा मतदारसंघात दिलेले 100% शब्द मी पाळले, त्यामुळे मला अशी वेगळी तयारी करायची गरज नाही आहे. बहुतांशी जर पुन्हा संधी मिळाली तर मी महाराष्ट्रामध्ये काही चांगल्या मताने निवडून येणाऱ्या खासदारांमध्ये माझा समावेश नक्की असेल, या ठिकाणी नक्की सांगेन. धन्यवाद सर. कॅमेरामन तुषार ननावरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.